नमस्कार. आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी, शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी योग्य त्या प्रमाणात जी पोषक तत्वे आवश्यक असतात ती सर्व प्रमाणात असतात. आईचं दूध बाळासाठी हे अमृतच असतं. आईचं दूध मिळू शकत नाही अशा स्तनदा मातांना आणि गरजू बालकांना मदत करण्यासाठी स्तनपान प्रबोधन केंद्र ची स्थापना करण्यात येते. स्तनपान प्रबंधन केंद्रामध्ये आईच्या दुधाचं महत्व गरोदरपणापासून ट्रेनिंग देण्यासाठी सांगण्यासाठी मदत केली जाते आणि डिलिव्हरीनंतर बाळंतपणानंतर लगेचच अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईच्या छातीला लावलं जातं, जेणेकरून आईला पाना फुटू शकतो आणि तो पाना फुटल्यानंतर बाळाला योग्य ते दूध मिळायला सुरुवात होते. स्तनपान प्रबंधन केंद्राचा एक भाग म्हणजे ह्युमन मिल्क बँक, ज्याच्यामध्ये गरजू बालकांना दूध देण्याची व्यवस्था असते आणि ज्या मातांना ज्यादा दूध आहे ते देण्याची आणि प्रोसेसिंगची सुविधा. मानवी दुग्ध पेढीमध्ये कुठल्या माता दुग्धदान करू शकतात? तर अशा स्तनदा माता ज्यांना स्वतःच्या बाळासाठी तर पुरेसं दूध आहेच, शिवाय अजून त्यांना एक्स्ट्रा दूध आहे, आणि दुसरं म्हणजे त्या निरोगी आहेत, त्यांचं निरोगी पण ठरवण्यासाठी आपण काही मूलभूत तपासण्या करतो, ज्यात अगदी महत्वाच्या असतात की त्यांना कुठल्या प्रकारचं, म्हणजे जसं की HIV, पांढरे कावे किंवा हिपॅटायटिस आणि VDRL हे इन्फेक्शन नाही ना, ह्या तपासण्यांमधून आपण बघतो. एकदा आपल्या क्रायटेरियामध्ये त्या माता जर बसत असतील तर त्या दुग्धदान करू शकतात. मग ह्या दुग्धदानाचा मातांना फायदा होतो का? तर जरूर होतो. असं म्हटलं जातं की दान दिल्याने वाढतं, त्याप्रमाणे जेव्हा त्या दुग्धदान करतात तेव्हा एक प्रकारे त्यांच्या बाळाला पुरेसं दूध मिळेलच ह्याची ती खात्री होत राहते. दुसरं म्हणजे ज्यांना खूप जास्त दुग्ध पुरवठा आहे त्यांना कधी कधी छाती भरणे, छातीत इन्फेक्शन होणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी आपण दुग्धदानाने टाळू शकतो. आणि तिसरं आणि खूप महत्वाचं म्हणजे आपण काहीतरी गुप्त दान करतो आहोत आणि त्याच्यातनं आपल्याला आशीर्वाद मिळत आहे, त्याच्यातनं आपल्याला पुण्य मिळत आहे, हे एक प्रकारचं मनाला समाधान देणारं फिलिंग त्या मातांना मिळत. म्हणजेच मानवी दुग्ध पेढी येथे दूध दानासाठी पात्र ठरलेल्या मातेंची लेखी संमती घेतली जाते आणि योग्यरित्या दूध काढण्यास त्यांचे मार्गदर्शन केले जाते. त्यांचे अतिरिक्त दूध काढण्यासाठी या माता हॉस्पिटल ग्रेड ब्रेस्ट पंपचा वापर करू शकतात. या पंपांच्या सहाय्याने आई तिचे दूध अगदी सहज आणि कमी वेळात काढू शकते. काढलेले हे दूध मग फ्रिज किंवा डीप फ्रीजर मध्ये सुरक्षितपणे साठवले जाते. दान केलेले हे दूध एका विशिष्ट तापमानावर गरम केले जाते आणि पटकन गार केले जाते, ज्याला पाश्चरायझेशन असं म्हणतात. पाश्चरायझेशन या प्रक्रियेमुळे हे दूध निर्जंतुक होते, परंतु त्यातील पोषक आणि रोगप्रतिकारक तत्वांना फारसा परिणाम होत नाही. यातील थोडेसे दूध टेस्टिंगसाठी मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये पाठवले जाते आणि बाकीचे दूध हे -20 डिग्री तापमानावर डीप फ्रीजरमध्ये साठवले जाते. रिपोर्ट्स आल्यावर आणि दूध सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे दूध गरजू बाळांना दिले जाते. पाश्चराइज डोनर ह्युमन मिल्कमुळे ज्या बालकांना स्वतःच्या आईचं दूध काही कारणांमुळे मिळत नाही, अशा कमी वजनाच्या, कमी दिवसाच्या, अशक्त आजारी बालकांना ज्यांना NICU न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ऍडमिट करण्याची आवश्यकता असते त्यांना अनेक फायदे होतात. त्यांचा आजारी पडण्याचा, जसे की शुगर कमी होणे, इन्फेक्शन होणे, आतड्याला इन्फेक्शन होणे, काविळ वाढणे, अशा पद्धतीचे जे आजार असतात ते प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय नवजात बालकांचा मृत्यूदर कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि ह्या बालकांच्या पूर्ण वाढीसाठी त्याचा फायदा होतो आणि त्यांचा मृत्यूदर कमी झाला, कमी होण्याबरोबरच त्यांचा बुद्ध्यांक सुद्धा वाढतो. अशा पद्धतीने एक चांगला बुद्धिमान समाज निर्माण होण्यासाठी त्या बालकांना आणि समाजाला खूप महत्वाची आणि मोलाची मदत होते. चला तर मग आपण सर्वजण माता दुग्ध पेढीच्या या चळवळीमध्ये सहभागी होऊ आणि सशक्त भारत निर्माण करण्यासाठी आपलं योगदान देऊ. नमस्कार.